अनेक दिवसानंतर मुंबईत एक विकास कामाचं उद्घाटन होत आहे. गेल्या 3-4 महिन्यांमध्ये आपण बघितलं असेल की मुंबईचा द्वेष करणारं खोके सरकार आपल्या राज्यात आलेलं आहे, महाराष्ट्राचा द्वेष करणारं खोके सरकार आलेलं आहे. तरी देखील आम्ही जे 16 आमदार आहोत आणि मग महाविकास आघाडी म्हणून जी कामं करत आहोत ती लोकांसमोर आहेत. जर सरकार पडलं नसतं किंवा सरकार पाडलं गेलं नसतं तर अनेक अशी कामं मुंबईभरात आपल्याला या गेल्या 3-4 महिन्यात दिसली असती. आदित्यजी, विविध प्रकारचे सध्या वाद विवाद महाराष्ट्रात पाहायला मिळतात आहे. नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत आपली काय प्रतिक्रिया? मला वाटतं एक महत्वाचं आपण बघितलं असेल, हे त्यांचं पहिलं वक्तव्य नाहीये. आधी देखील महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केलेला आहे, महात्मा फुलेंबद्दल त्यांनी असेच उल्लेख केलेले आहेत. अनेक वेळा असे इथे येऊन महाराष्ट्रात त्यांनी वेगळी विधानं केलेली आहेत. हे काय जाणून बुजून होत आहे की त्यांचा ह्याच्या मागे अजून काही महत्वाचा हेतू आहे? ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी जरी असल्या तरी एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी माफी ही महाराष्ट्राची मागितलीच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकारने किंवा राष्ट्रपती महोदयांनी त्यांना पदमुक्त केलं पाहिजे. खर तर जर आपण बघितलं तर ह्या मंत्रिमंडळाचं जे खोके सरकारचं घट्टबाह्य मंत्रिमंडळ आहे ते देखील कॅबिनेटमध्ये रेझोल्युशन पास करून गव्हर्नरना माफी मागण्याची बाहेर पडू शकतात. मला वाटतं हे देखील होऊ शकतं. पण कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राचं खच्चीकरण, मग आपण बघत असाल गेल्या 3 महिन्यात 5 महत्वाचे प्रोजेक्ट आपल्या हातातून निघून गेलेले. शेतकऱ्यांसाठी अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाहीये. काल परवाकडेच मुंबई महानगरपालिकेत जसं जे काही हस्तक्षेप चालू आहे ते देखील मी आता काढलेलं आहे. आणि हे होत असताना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी असं वक्तव्य करावं हे कधीही अपेक्षित नव्हतं, ते आज होत आहे. माझ्या मला वाटतं गेल्या अनेक वर्षात मी डॉक्टर पी सी अलेक्झांडर साहेबांपासून आतापर्यंत प्रत्येक राज्यपालांची भेट घेतलेली आहे, ओळखत आलेलो आहे. पण कधीही एवढे राजकीय राज्यपाल मी आयुष्यात बघितलेले नाही. आदित्यजी, आपको लगता है कि सावरकर जी के मुद्दे पर जिन्होंने प्रस्ताव पास किया था अभी कैबिनेट में, इस मुद्दे पर भी करना चाहिए और सरकार की तरफ से अभी तक कोई बयान नहीं सामने आया? यही बात है कि बयान कितने देते रहे, कितने लोगों की बदनामी करे, कौन सही था कौन गलत था, ये सब जो सब पुरानी बातें हैं उसमें जाके अभी क्या फायदा है. हम सभी लोग, सभी राजकीय जो दल है वो पुरानी बातों पर झगड़ रहे हैं. कोई अभी के लिए झगड़ रहा नहीं है, कोई भवितव्य के लिए नहीं लड़ रहा है. मुझे लगता है कि कोई ना कोई अभी क्या चल रहा है, आगे क्या होने वाला है, उसपे तो लड़े, उसपे तो बातें हो. सर, फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानावरती बोललेले आहेत की त्यांच्या मनात असं काही नसेल. मला वाटतं त्यांनी कोणी स्पष्टीकरण देण्यापेक्षा जे खोके सरकार महाराष्ट्राचं खच्चीकरण करू इच्छित आहे, इकॉनॉमिक आयसोलेशन करायचा प्रयत्न करत आहे. मध्यंतरी मी वाचलं की राज्यपाल महोदय उत्तराखंडसाठी काहीतरी मध्यस्थी करून तिथे देखील बिझनेसेस नेण्याचा प्रयत्न करत होते, एका बातमीत आलेलं. ह्या सगळ्या गोष्टी काही महाराष्ट्रासाठी योग्य नाही. महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे, महाराष्ट्राला अडवण्याचं काम चालू आहे आणि हेच खोके सरकारचं हेतू आहे. उदय सामंत बोलतात, त्रिवेदी भाजपचे एक प्रवक्ता आहे, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबांची 5 वेळा माफी मागे असं झालं. आता काय की भाजपच्या मनात महाराष्ट्राबद्दल काय आहे ते लोकांसमोर येत आहे. उदय सामंत बोलतात की आम्ही अशा समर्थन नाही, इतना आंदोलन चल रहा है, इतनी उग्र भावनाएं है, लेकिन उनकी तरफ से कोई बयान नहीं आया, ना कोई सफाई आई. अगर आप देखें तो ये जो सरकार बैठी हुई है वो महाराष्ट्र के खिलाफ वाली सरकार है, महाराष्ट्र विरोधी सरकार है. गेल्या 4 वर्षात राज्यपाल असे वादग्रस्त वक्तव्य करतात, मात्र अजून देखील केंद्र सरकारकडून कोणतीही त्यांच्यावर कारवाई कधी मला अपेक्षा देखील नाही. आपल्याला आठवत असेल मागच्या म्हणजे आमच्या शेवटच्या अधिवेशनात देखील आमदारांचा आणि तिकडच्या विधानभवनाचा अपमान करून देखील राज्यपाल निघून गेलेले, तरी कुठची कारवाई झाली नाही. कधी असं आपल्या देशात घडलेलं नाही. उदय सामंत बोलतायत की बाळासाहेबांची शिवसेना अशा वाक्याचा कधीही समर्थन करत नाही. मला वाटतं मी जाऊ दे, त्यांच्यावर काही बोलतच नाही. त्यांना त्यांच्या खात्यात काय चाललं पहिलं त्यांना ते आठवू दे, मग मी त्यांच्यावर. काही वेळामध्ये एक कार्यक्रम आहे, प्रबोधन ठाकरेंनी महात्मा गांधींची सूचना देऊन 2 वेळा प्राण वाचवलेले आहे, ही गोष्ट आता महाराष्ट्राला देखील कळली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. नाही, मी ट्विट वाचलेलं नाही. आधीची काही वेळातच प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम येतो, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एक महाराष्ट्राचे दोन नेते एकत्र येतात आहे, एका वेगळ्या युतीची देखील चर्चा होते. मला वाटतं आपल्याला आठवत असेल 10 वर्षापूर्वी उद्धव साहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती हा नारा दिलेला. ह्या दोन व्यक्ती आज सोबत येतात, त्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळेच फक्त. पण मला वाटतं आपण देखील बघा, मी त्यांच्यासाठी काही बोलू नाही शकत. सर, हे सरकार तो अनकॉन्स्टिट्युशनल इलिगल इस्तीफा ये बैठने की अभी क्वालिफिकेशन ही नहीं, ये पूरा सरकार हमने चैलेंज किया है. तो किस हिसाब से ये निर्णय ले रहे हैं वहीं से बात शुरुआत होती है.